मंडळी हा प्रसंग इमॅजिन करून पहा. एक स्वातंत्र्य सैनिक काही मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर उपोषण सुरू करतात. मुख्यमंत्री नाट्यमयरित्या त्या आंदोलनकर्त्या स्वातंत्र्य सैनिकाला येऊन भेटतात, त्यांची चौकशी करतात, त्यांना समजवून बंगल्यात घेऊन जातात आणि ते उपोषण संपवतात. आता हा प्रसंग सिनेमातला सुद्धा आहे आणि प्रत्यक्षातला सुद्धा. सिंहासन या मराठी चित्रपटात हा सीन होता आणि असाच काहीसा प्रसंग महाराष्ट्रात घडला वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत. आणि उपोषणाला बसले होते सेनापती बापट. मी सिद्धनाथ गानू आणि BBC मराठीच्या YouTube चॅनलवर तुम्ही विधानसभा निवडणुकीचं विशेष कव्हरेज पाहायला सुरुवात केली आहे. किस्से महाराष्ट्राचे या मालिकेत आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे वसंतराव नाईकांची. '1960 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राच्या आजवरच्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं, पण यशवंतराव जेमतेम 2 वर्ष मुख्यमंत्रीपदी होते. सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते तुम्हाला सांगता येईल? हे सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते काँग्रेसचे विदर्भातले नेते वसंतराव नाईक. वसंतरावांची गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. त्या काळच्या काँग्रेस नेतृत्वाची जी काय प्रतिमा होती त्यापेक्षा ते अगदीच वेगळे होते. वसंतराव नाईक हे विदर्भातले, त्यात सुद्धा भटक्या विमुक्त बंजारा समाजाचे. सहकारी संस्था, साखर कारखाने असं कोणतंच आर्थिक पाठबळ त्यांना नव्हतं. असं असून सुद्धा काँग्रेसमधल्या मातब्बर नेत्यांना थोपवून धरत 11 वर्षांपेक्षा जास्त काळ ते मुख्यमंत्री होते. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण या दोघांचा पाठिंबा टिकवून ठेवण्याचं वसंतरावांचं कसब. वसंतराव नाईकांचं वर्णन हे मुरब्बी राजकारणी असं करणं सार्थ ठरेल. मगाशी सेनापती बापटांचा जो किस्सा मी म्हणालो त्याबद्दल विजय तेंडुलकरांनी लिहिलंय. मुख्यमंत्री वसंतराव सेनापतींशी इतक्या लीनतेने आणि आर्जवाने वागले की सेनापतींना वसंतरावांची विनंती मान्य करून निवासस्थानाबाहेरचं आपलं आसन निवासस्थानाच्या आत हलवण्याशिवाय गत्यंतरच उरलं नाही. वसंतराव नाईकांच्या काळात महाराष्ट्राने अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली. राज्यातलं औद्योगिकीकरण वाढलं, ग्रामीण महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने, दूध उत्पादक संघ, सूतगिरण्या यांचं जाळं पसरलं. आज मनरेगा बनलेली मूळची रोजगार हमी योजना त्यांच्याच काळात सुरू झाली. कुशल प्रशासक म्हणून ओळख असलेले वसंतराव नाईक एकदा जाहीरपणे म्हणाले होते की 2 वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी स्वतः फाशी जाईन. वसंतराव नाईकांच्या राजकीय कारकिर्दीचा एक महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे शिवसेनेचा उदय. ऐकून जरा विचित्र वाटेल की काँग्रेसचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा उदय. तर गोष्ट अशी आहे की 1960 उत्तरार्धात कामगार चळवळ जोर धरायला लागली होती. संप, बंद हे अगदी नेहमीचे झाले होते आणि जॉर्ज फर्नांडिस हा तडफदार कामगार नेता सामान्यांच्या गळ्यातला ताईत होऊ लागला होता. अशातच मराठी भाषा आणि भूमिपुत्रांचा मुद्दा घेऊन मुंबईत शिवसेना या पक्षाची स्थापना झाली. डाव्या पक्षांना काटशह देण्यासाठी वसंतराव नाईक आणि काँग्रेस हे सेनेला खतपाणी घालत होते असा सुद्धा आरोप सर्रास झाला. वसंतराव आणि सेनेच्या कथित जवळिकीवरना शिवसेनेला त्या काळात वसंत सेना म्हणून सुद्धा हिणवलं जायचं. सेनेच्या उदयानंतर मुंबईतल्या श्रमिक चळवळीची पकड ढिली झाली आणि काँग्रेस समोरचं एक आव्हान कमकुवत झालं. विजय तेंडुलकरांनीच हे सारे कोठून येते या पुस्तकात याबद्दल एक किस्सा सांगितलाय. खासगी बैठकांमध्ये शिवसेनेबद्दल बोलताना वसंतराव नाईकांनी म्हटलं होतं, तुम्ही त्यांचा उगीच बाऊ करता, वेळ आली तर 24 तासात त्यांना बंद करू शकेन इतका पुरावा माझ्यापाशी आहे. आता तशी वेळ आली नाही किंवा वसंतरावांनी ती आणली नाही कोणास ठाऊक. 11 वर्षांपेक्षा जास्त काळ मुख्यमंत्री असलेल्या वसंतरावांच्या कारकिर्दीची सांगता मात्र फारशी चांगली नव्हती. पक्षात बंडाळी झाली, बंडखोर नेते निवडून आले, खुद्द विदर्भातनाच नाईकांच्या नेतृत्वाला आव्हान मिळालं. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की यशवंतराव चव्हाण सुद्धा त्यांना तारू शकले नाहीत. 1975 त्यांनी राजीनामा दिला आणि राज्याचं नेतृत्व विदर्भातल्या भटक्या समाजातल्या नेत्याकडनं मराठवाड्यातल्या मराठा नेत्याकडे म्हणजे शंकरराव चव्हाणांकडे आलं. यानंतरच्या दशकात महाराष्ट्रात मोठी उलथापालथ झाली आणि उदय झाला शरद पवार यांच्या नेतृत्वाचा. ते किस्से मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. किस्से महाराष्ट्राचे या मालिकेचे सगळे भाग पाहण्यासाठी BBC मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फक्त YouTube नाही, Facebook, Twitter, Insta, हॅलो, शेअर चॅट या सगळ्या ॲप्सवर आमच्याशी कनेक्ट व्हा. धन्यवाद.